नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये. दरवर्षी पावसाच्या अभावी किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते आणि त्यामुळे आपल्याला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या विमा कंपनीकडे विमा उतरत असतात. आणि सध्यासुद्धा असंच आंबिया बहरातील 8 फळपिकांकरता हवामान आधारित विमा योजनेचं काम राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या 30 जिल्ह्यांमध्ये ही योजना चालू झालेली आहे. तर कोणकोणते ते जिल्हे आहेत आणि कोणकोणती फळपिके आहेत ज्यांचा विमा तुम्हाला उतरवता येणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी आहे याबद्दलची पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूयात. आंबिया बहरातील 8 फळपिकांकरता हवामान आधारित विमा योजनेचे काम राज्याच्या 30 जिल्ह्यांमध्ये सुरू झाले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना विमा नको असल्यास तसे घोषणापत्र न दिल्यास बँक परस्पर विमा हप्ता कापणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवली जाते. यंदा 2020-21 या वर्षासाठी अर्ज स्वीकारणी केव्हा सुरू होणार याविषयी शेतकऱ्यांना उत्सुकता होती. द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी ही फळपिके या योजनेमध्ये आहेत. सरकारची भारतीय कृषी विमा कंपनी यंदा बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबारमध्ये काम करणार आहे. सरकारी विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांना काही समस्या असल्यास 2 दूरध्वनी क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर सरकारची वेबसाईटसुद्धा दिलेली आहे किंवा ईमेलद्वारेसुद्धा त्यांना या ठिकाणी आपल्याला संपर्क करता येणार आहे. त्यानंतर आहे रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांचे कंत्राट बजाज अलियन्स कंपनीला मिळाले आहे. तर सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचे कंत्राट HDFC ॲग्रो कंपनीने मिळवले आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेत आणून देणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. घोषणापत्र न आल्यास बँक परस्पर विमा हप्ता कापणार आहे याचीसुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. आणि जर गारपिटीसाठी तुम्हाला विमा उतरायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. तर आता कोणकोणत्या फळपिकांचा विमा भरण्यासाठी किती मुदत आहे ते एकदा आपण पाहूयात. विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत द्राक्षाकरता 15 ऑक्टोबर आहे, स्ट्रॉबेरीला 14 ऑक्टोबर, मोसंबी व केळीला 31 ऑक्टोबर, तसेच काजू, कोकण आंबा व संत्रा बागांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत, तर डाळिंब व कोकण वगळता इतर जिल्ह्यातील आंबा बागांचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत भरता येतील. अशा प्रकारची पूर्ण माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हालासुद्धा पीक विमा उतरवायचा असेल तर लवकरात लवकर दिलेल्या तारखेपर्यंत फळपीक विमा उतरवून घ्या. पावसाच्या अभावी जर तुमच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई तुम्हाला नक्कीच पीक विमा कंपनीकडून मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या फळपिकासाठी विमा उतरवणार आहात त्या फळाचे नाव कमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल या व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर जर प्रथमच आपण आपला चॅनल पाहत असाल तर आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटेचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर आपणापर्यंत पोहोचत राहतील. आपण पुन्हा भेटूयात लवकरच एका पुढील अशाच एक नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.